महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के सुझाव पर वाड़ी में कृषि अधिनियम के खिलाफ कांग्रेस का एक दिवसीय उपोषण 26 मार्च 2021 की सुबह 11 बजे से 2 बजे तक दत्तवाड़ी में हुआ। उपोषण के वक्त कोविड-19 के नियमों का पालन किया गया। नागपुर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष राजेंद्र मूलक, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष नाना गावंडे, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सदस्य कुंदा राउत, जिला परिषद सभापति भारती पाटिल, पंचायत समिति सभापति रेखा वराठी, नागपुर तहसील ग्रामीण कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रकाश कोकाटे, नागपुर जिला कांग्रेस कमेटी के महासचिव दुर्योधन ढोने, हिंगना विधानसभा युवा अध्यक्ष अश्विन बैस, भीमराव कड़ू, अनिल पाटिल, शैलेश थोरा ने इनकी उपस्थिति में कांग्रेस का एक दिवसीय उपोषण सफल हुआ। ये कांग्रेस कमेटी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी च्या निर्देशानुसार संबंध देशामध्ये आज शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंद पुकारलेला आहे आणि त्याला समर्थन देण्यासाठी काँग्रेस पक्ष संपूर्ण देशामध्ये एकत्रित स्वरूपामध्ये जमा झालेला आहे। आपल्याला ठाऊक आहे की या देशामध्ये मागल्या 3-3.5 महिन्यापासून शेतकरी हा उपोषणावरती बसलेला आहे आणि त्याच्यावरती जो अन्यायकारक कायदा नव्याने या मोदी सरकारने लादलेला आहे त्याचा विरोध सातत्याने तो करत आहे। मागील कित्येक दिवसापासनं शेतकऱ्यावर जे लादलेले मोदीजींनी जे कृषी कायदे आहेत त्या कायद्यासाठी दिल्ली बॉर्डरवर जे शेतकरी 3-4 महिन्यापासून उपोषणावर बसलेले आहेत, परंतु या देशाचे पंतप्रधान त्यांच्याकडे कुठलंही लक्ष न देता या शेतकऱ्यांच्या त्या उपोषणामध्ये 300-400 शेतकऱ्यांचे जीवसुद्धा गेले आहेत, परंतु या देशाचा प्राईम मिनिस्टर या देशातील शेतकऱ्याकडे असो गोरगरिबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांचा जो वेळ नाही आहे। आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये व्यस्त झालेले या देशाच्या मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या देशासाठी की आपल्याला असे प्राईम मिनिस्टर लाभलेले आहे। काँग्रेस कमिटीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय शेतकऱ्यांविरोधात जो काळा कायदा 3 कायदे केलेले आहे त्याविरोधात उपोषणाचा हा एक आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचं काम करतो आहे आणि या आमचा एकच उद्देश आहे की शेतकरी जो आर्थिक परिस्थितीने ढासळलेला आहे, आर्थिक मंदी आलेली आहे, कोरोनामुळे अतिशय मागे आलेलो आहे आम्ही आणि त्याच्यातच आपण शेतकऱ्यांवर जरा हा असा अन्याय केला त्यासाठी कुणीतरी धाव घेणारा पाहिजे म्हणून आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते सर्व आम्ही काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि हा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे। याच्यात कोणाचाही फायदा नाही आहे, शेतकऱ्यांचं अतिशय जास्तीत जास्त नुकसान होते आहे। त्याच्यात जर का कोणाचा फायदा असेल तर ते श्रीमंत बलाढ्य व्यक्ती जे आहे सबसे पहले राष्ट्रपिता महात्मा गांधी भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की तस्वीर को पुष्पांजलि अर्पित कर सरकार का विरोध जताया गया। अशोक गडलिंगे, प्रशांत कोरपे, प्रमोद गिरपुंजी, आशीष पाटिल, पीयूष बांते, मीनाक्षी पाटिल, धनराज कार्मिक, पंकज फलके, निशांत भरवत आदि कार्यकर्ता इस समय उपस्थित थे। संपूर्ण महाराष्ट्र के प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा प्रत्येक तालुक्यामध्ये एक दिवसाचा उपोषण का आंदोलन ठेवलेलं आहे। शेतकऱ्यांच्या समर्थनात जे आज तीन कायदा काळा विरोध आहे, 3 कायदा जे मोदी सरकारने त्यांच्यावर थोपलेला आहे त्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक तालुक्यामध्ये उपोषण सुरू आहे। तर आमचं हेच आहे की जे 4 महिन्यापासून जे शेतकरी तिथं दिल्लीला बॉर्डरवर बसलेले आहे, जय जवान जय किसानचा जे आपण नारा देतो त्यांनाच एक आमोरासमोर त्यांनी आणून ठेवलेलं आहे। मोदी सरकारने जवान व किसान यांना आमोरासमोर आणून ठेवण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। आमची मोदी सरकारला व केंद्र सरकारला एवढीच मागणी आहे की 3 जे कायदे त्यांनी आणलेले आहे देशावर जे जबरदस्ती थोपण्याचं जे काम करत आहे त्यांनी ते कायदे मागे घ्यायला पाहिजे व नाना पटोले यांनी जे आज शेतकऱ्यांसाठी जे समर्थन जाहीर केलेलं आहे त्या समर्थनात आज नागपूर तालुका ग्रामीण केंद्र शासनाने जे काय या देशावरती कृषीविषयक जे 3 काळे कायदे अंमलात आणले आणि 100 दिवसाच्या वर संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्याच्या विविध संघटना हे 3 काळे कायदे रद्द व्हावेत आणि या देशातल्या शेतकऱ्याला वाचवावं ह्याकरता दिल्लीच्या आणि संपूर्ण देशाच्या बॉर्डरवरती आंदोलन करीत आहे। 300 हून अधिक शेतकरी हे या आंदोलन करताना शहीद झाले आहे, परंतु ह्या सरकारला जे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि सन्माननीय ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
या पद्धतीने देशात हिटलरशाही पद्धतीने जे शासन चालवत आहे आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे, जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्री दिला होता। आज नागपूर ग्रामीण तालुका वाडी शहर काँग्रेस कमिटी आणि हिंगणा विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तमाम पदाधिकारी आज उपोषणाला बसलो। उपोषणाबद्दल माझ्या समोर वक्त्यांनी सांगितलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, 70% जनता या ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीजवर जीवन जगत आहे आणि केंद्रामध्ये या मोदी सरकार जोपर्यंत 7-8 वर्षापासून राज्यकारभार त्यांचा पाहला असता सर्व इंडस्ट्रीज विकायला काढली, या मोदी सरकारने एअरपोर्ट विकलं, रेल्वे विकली, सर्व कारखाने विकले आणि LIC विकली, बँका विकल्या आणि देश सांभाळण्याकरता जो शेतकऱ्याचा कणा आहे, जो ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीज आहे, तो सध्या कणा मोडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।